मित्रांनो, तुम्ही SBI बँकेचे ग्राहक आहात आणि तुमच्याकडे SBI चे ATM कार्ड किंवा डेबिट कार्ड आहे. हे ATM कार्ड किंवा डेबिट कार्ड लवकरच बंद पडणार आहे. मित्रांनो, याविषयीची सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत आणि हे सर्व समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा. नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत कर्हाडे आणि आपण पाहतात टेक मराठी. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहण्याआधी टेक मराठी या चॅनलला आपण सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून या बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मित्रांनो, आपण सुरू करूया. भारतीय स्टेट बँकेकडून ग्राहकांना महत्वाची सूचना देण्यात आलेली आहे. SBI कडून जुन्या ATM कार्ड संदर्भात महत्वाचे पाऊल उचलण्यात आलेले आहे. SBI चे जुने मॅग्नेटिक डेबिट कार्ड लवकरच बंद होणार आहेत. SBI ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबतची माहिती दिली असून 2018 संपण्यापूर्वी डेबिट कार्ड बदलून घेण्याचे आवाहन ग्राहकांना करण्यात आलेले आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेली भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांच्या सुरक्षेसाठी डेबिट कार्ड बदलण्याची सूचना केलेली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सूचनेनुसार हा बदल करण्यात येत असल्याचेही SBI ने स्पष्ट केलेले आहे. SBI कडून कन्वर्जन प्रोसेस करण्यात येत असून यासाठी ग्राहकांना 1 रुपयाही द्यावा लागणार नाही. तसेच ही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित असल्याचेही SBI ने म्हटले आहे. ग्राहकांना EMV चिप डेबिट कार्डद्वारे 31 डिसेंबर पर्यंत तुमचे डेबिट कार्ड न बदलल्यास त्यानंतर जुन्या डेबिट कार्डने एकही व्यवहार करता येणार नसल्याचे SBI कडून सांगण्यात आलेले आहे. मित्रांनो, आपली गैरसोय टाळण्यासाठी लवकरात लवकर आपले डेबिट कार्ड किंवा ATM कार्ड बदलून घ्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपले प्रश्न, शंका, सूचना, अभिप्राय या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करायला विसरू नका. या व्हिडिओला आतापर्यंत लाईक व शेअर केलं नसेल तर लाईक व शेअर करा. त्याचप्रमाणे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टेक माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.